नमस्कार मित्रांनो, आज आपण आरोग्य विभाग भरतीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असे प्रश्न संच पाहणार आहोत आणि हा आपला प्रश्न संच क्रमांक 35 आहे। खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा। आपल्याला पहिले जोडी दिली पहा, विजापूर आदिलशाही, अहमदनगर निजामशाही, बिदरची बरीदशाही, गोवळकोंडा इमादशाही, तर याच्यातली डी नंबरची ही जोडी चुकीची आहे, कारण गोवळकोंड्याची ही इमादशाही नसून गोवळकोंड्याची कुतुबशाही होती, तर इमादशाही ही वराडची होती, हे पण लक्षात ठेवायचं आहे। पुढचा प्रश्न आहे, पानिपतचे तिसरे युद्ध कोणत्या वर्षी झाले? तर पानिपतचे तिसरे युद्ध 1761 ला झाले आणि हे कोणामध्ये झाले? तर मराठे आणि अहमदशाह अब्दाली यांच्यामध्ये झाले। पुढचा प्रश्न आहे, भारतीय घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते। पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या तारखेस घटना समितीने राष्ट्रीय ध्वज स्वीकृत केला? तर राष्ट्रीय ध्वज हा 22 जुलै 1947 ला स्वीकृत केला होता। पुढचा प्रश्न आहे आपला 5 नंबरचा, राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते? तर न्यायमूर्ती फजल अली हे राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष होते आणि राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना कधी केली होती? तर 1953 ला केली होती, हे पण लक्षात ठेवायचं आहे। त्याचबरोबर त्यामध्ये हृदयनाथ कुंजरू आणि के एम पन्नीकर हे त्या आयोगाचे सदस्य होते। पुढचा प्रश्न आहे, मूलभूत अधिकारांचा समावेश घटनेच्या कोणत्या भागात केला आहे? तर घटनेच्या भाग 3 मूलभूत अधिकारांचा समावेश आहे आणि त्यामध्ये कलम 12-35 दरम्यान मूलभूत अधिकारांचा किंवा मूलभूत हक्कांचा समावेश आहे। पुढचा प्रश्न आहे 7, भारतीय राज्यघटनेचे कलम 25 कशाशी संबंधित आहे? तर कलम 25 हे धर्म स्वातंत्र्याच्या अधिकाराशी संबंधित आहे। पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या समितीच्या शिफारशीवरून भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला? तर सुवर्णसिंह समितीच्या शिफारशीवरून मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला आणि तो कधी करण्यात आला? तर तो 42 घटनादुरुस्तीनुसार 1976 ला करण्यात आला आणि हे कोणत्या कलमात टाकले आहेत मूलभूत कर्तव्य? तर कलम 51 अ यामध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेचे कोणते कलम राष्ट्रपतींच्या अध्यादेशाशी संबंधित आहे? तर राष्ट्रपतीच्या अध्यादेशाशी किंवा वटहुकुमाशी संबंधित असलेले कलम 123 आहे। पुढचा प्रश्न आहे आपला 10, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा। ए नंबरला दिले आपल्याला कलम 52 उपराष्ट्रपतींची निवडणूक, 2 दिलंय 61 राष्ट्रपतीवरती महाभियोग, कलम 72 राष्ट्रपतींचा दयेचा अधिकार आणि पर्याय डी दिला 69 उपराष्ट्रपतींची शपथ। तर यापैकी पहिली जोडी ही चुकीची आहे, कलम 52 नुसार उपराष्ट्रपतींची निवडणूक नसून कलम 52 हे काय भारताच्या राष्ट्रपती संदर्भात आहे, म्हणजे 61 जोडी बरोबर आहे। कलम 61 राष्ट्रपतीवरती महाभियोग, कलम 72 राष्ट्रपतींचा दयेचा अधिकार आणि कलम 69 नुसार काय उपराष्ट्रपतींची शपथ आहे। पुढचा प्रश्न आहे, संसदेच्या लोकलेखा समितीमध्ये जास्तीत जास्त किती सदस्य असतात? तर संसदेच्या लोकलेखा समितीमध्ये 22 असतात। पुढचा प्रश्न आहे, केंद्र व राज्य यांच्यातील संबंधाविषयी घटनेच्या कोणत्या भागात तरतुदी आहेत? तर भाग 11 केंद्र व राज्य यांच्या संबंधाविषयी तरतुदी आहेत। पुढचा प्रश्न आहे आपला 13, 101 घटनादुरुस्ती कशाशी संबंधित आहे? तर 101 घटनादुरुस्ती ही GST संदर्भात आहे। पुढचा प्रश्न आहे, जागतिक अपंग दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर 3 जागतिक अपंग दिवस साजरा केला जातो। मित्रांनो, जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा मित्रांनो। पुढचा प्रश्न आहे आपला 15, WTO 11 मंत्रीस्तरीय संमेलन कोणत्या देशात संपन्न झाले? तर 11 मंत्रीस्तरीय संमेलन हे अर्जेंटिना या देशामध्ये संमत झाले। पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी हंबनटोटा बंदर कोणत्या देशात आहे? तर हंबनटोटा बंदर हे श्रीलंका या देशामध्ये आहे। पुढचा प्रश्न आहे आपला 17, इक्वेरियन 2017 हा कोणत्या दोन देशातील संबंधित सैन्याभ्यास होता? तर इक्वेरियन 2017 हा सैन्याभ्यास भारत व मालदीव या दोन देशादरम्यान पार पडला। पुढचा प्रश्न आहे,
64वे सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार खालीलपैकी कोणत्या चित्रपटास मिळाला? तर 64वा सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हा कासव या चित्रपटास मिळाला आहे। पुढचा प्रश्न आहे, सन 2019 मध्ये क्रिकेट विश्वचषक स्पर्धा कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती? तर 2019 ची क्रिकेट विश्वचषक स्पर्धा ही इंग्लंड या देशामध्ये आयोजित करण्यात आली होती। त्याचबरोबर त्या स्पर्धेचा विजेता कोण होता याचं उत्तर तुम्हाला कमेंट मध्ये सांगायचं आहे की 2019 ची वर्ल्ड कप स्पर्धा कोणत्या संघाने जिंकली। पुढचा प्रश्न 20 नंबर, जागतिक योग दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर जागतिक योग दिवस हा 21 जूनला साजरा केला जातो। पुढचा प्रश्न आहे, संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर न्यूयॉर्क या ठिकाणी संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्यालय आहे। पुढचा प्रश्न आहे, भारतातील प्रस्तावित पहिली बुलेट ट्रेन कोणत्या दोन शहरादरम्यान धावणार आहे? तर पहिली बुलेट ट्रेन ही मुंबई अहमदाबाद या दोन शहरादरम्यान धावणार आहे आणि त्यास जपान या देशाचं सहकार्य असणार आहे। असा पण प्रश्न आलेला आहे की कोणत्या देशाचं सहकार्य असणार आहे, तर जपान या देशाचं। पुढचा प्रश्न आहे 23 नंबर, 2017 सालचे अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक कोणास मिळाले? तर नोबेल पारितोषिक रिचर्ड थॅलर यांना 2017 अर्थशास्त्राचे मिळालेले आहे। पुढचा प्रश्न आहे 24 नंबर, पुरुष एकेरी ऑस्ट्रेलियन ओपन 2018 टेनिसचा विजेता कोण होता? तर ऑस्ट्रेलियन ओपन 2018 विजेता हा रॉजर फेडर होता। पुढचा प्रश्न आहे 25 नंबर, खालीलपैकी कोणते ठिकाण बुलढाणा जिल्ह्यामध्ये नाही? पर्याय दिलेत आपल्याला, लोणार सरोवर, पानचक्की, सिंदखेड राजा आणि सैलानी बाबाचा दर्गा। तर यापैकी पानचक्की हे ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात नसून पानचक्की ही औरंगाबाद शहरात आहे। लक्षात ठेवायचं, पानचक्की औरंगाबाद, म्हणजे लोणार सरोवर बुलढाणा, सिंदखेड राजा बुलढाणा आणि सैलानी बाबाचा प्रसिद्ध असा दर्गा सुद्धा बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे। पुढचा प्रश्न आहे 26 नंबर, माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर माथेरान हे थंड हवेचे ठिकाण रायगड या जिल्ह्यामध्ये आहे। पुढचा प्रश्न आहे 27 नंबर, सिद्धटेक हे अष्टविनायक गणपतीचे प्रसिद्ध ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर सिद्धटेक हे अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे आणि अहमदनगरमधील कर्जत या तालुक्यात आहे। कोणत्या तालुक्यात आहे असा पण प्रश्न आलेला आहे, तर कर्जत या तालुक्यामध्ये आहे। पुढचा प्रश्न 28 नंबर, कसारा घाट खालीलपैकी कोणत्या दोन शहरच्या मार्गावर आहे? तर कसारा घाट हा मुंबई नाशिक किंवा नाशिक मुंबई या मार्गावरती आहे। पुढचा प्रश्न आहे 29 नंबर, केवलादेव राष्ट्रीय पक्षी उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर केवलादेव राष्ट्रीय पक्षी उद्यान हे राजस्थान या राज्यामध्ये आहे। पुढचा प्रश्न आहे आपला 30 नंबर, विशाळगड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर विशाळगड हा किल्ला कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहे। पुढचा प्रश्न आहे आपला 31 नंबर, ग्रेट बॅरियर रीफ कोणत्या ठिकाणी आहे? तर ग्रेट बॅरियर रीफ हे ऑस्ट्रेलिया या ठिकाणी आहे। पुढचा प्रश्न आहे आपला 32 नंबरचा, सुएज कालवा कोणत्या दोन महासागरांना जोडतो? तर सुएज कालवा हा भूमध्य सागर व लाल सागर या दोन सागरांना जोडतो। पुढचा प्रश्न आहे, कृष्णा नदीचे उगमस्थान खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर कृष्णा नदीचे उगमस्थान हे महाराष्ट्र राज्यात आहे। महाराष्ट्रातील महाबळेश्वर या ठिकाणी कृष्णा नदीचा उगम होतो। लक्षात ठेवायचं आहे, महाबळेश्वर या ठिकाणी। पुढचा प्रश्न आहे 34 नंबर, फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कोणी केली? तर फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना सुभाषचंद्र बोस यांनी केली आणि ती कधी केली हा पण प्रश्न आलेला आहे, तर ती 1939 केली। लक्षात ठेवायचं आहे, फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना सुभाषचंद्र बोस। पुढचा प्रश्न आहे, शिवसमुद्रम नदी खोरे विकास योजना कोणत्या नदीशी संबंधित आहे? तर शिवसमुद्रम नदी खोरे विकास योजना ही कावेरी या नदीशी संबंधित आहे, कावेरी या नदीशी संबंधित। पुढचा प्रश्न आहे आपला 36 नंबर, अजिंठा वेरूळ येथील कैलास मंदिर खालीलपैकी कोणते वंशाचे राज्यकर्ते यांच्या काळात निर्माण केले गेले? तर अजिंठा वेरूळ येथील कैलास मंदिर हे राष्ट्रकूट यांच्या काळामध्ये निर्माण केले होते आणि अजिंठा वेरूळ या लेण्या या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहेत। पुढचा प्रश्न आहे, बुडापेस्ट खालीलपैकी कोणत्या देशाची राजधानी आहे? तर बुडापेस्ट ही हंगेरी या देशाची राजधानी आहे।
पुढचा प्रश्न आहे आपला 38 नंबर, चुकीची जोडी ओळखा। पर्याय दिलेत आपल्याला रामकृष्ण मठ, स्वामी विवेकानंद, आर्य समाज, स्वामी दयानंद सरस्वती, युवा बंगाल आंदोलन, हेनरी डेरी जिओ आणि शेवटचा पर्याय दिलाय ब्राह्मो समाज, बाळ गंगाधर टिळक। तर यात आपल्याला चुकीची जोडी ओळखायला सांगितली, म्हणजे आपली पर्याय क्रमांक 4 चौथी जोडी चुकीची आहे, कारण ब्राह्मो समाजाची स्थापना ही बाळ गंगाधर टिळक यांनी केली नसून राजा राममोहन रॉय यांनी केलेली आहे। पुढचा प्रश्न आहे, सन 1885 मधील राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष हे उमेश चंद्र बॅनर्जी होते, आणि त्या अधिवेशन कुठं झालं होतं? तर मुंबई या ठिकाणी पहिले अधिवेशन झाले होते, हे पण लक्षात ठेवायचं। आणि कधी? तर 1885 म्हणजे त्याच वर्षी राष्ट्रीय सभेची स्थापना पण झाली 1885। आणि स्थापना कोणी केली? तर ॲलन ह्यूम यांनी केली। पुढचा प्रश्न आहे आपला 40 नंबर, 1905 लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? तर इंडिया हाऊसची स्थापना ही श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केली, आणि कोठे केली? तर लंडन शहरामध्ये केली, आणि कधी केली? तर 1905 केली। पुढचा प्रश्न आहे, मराठा आणि केसरी या वृत्तपत्राशी कोण संबंधित आहे? तर मराठा आणि केसरी या वृत्तपत्राशी संबंधित लोकमान्य टिळक आहेत। पुढचा प्रश्न आहे 42 नंबर, कोणत्या कायद्यान्वये भारताचा राज्यकारभार ईस्ट इंडिया कंपनीकडून महाराणीकडे गेला? तर भारत सरकार अधिनियम 1858 या कायद्यानुसार ईस्ट इंडिया कंपनीकडील भारताचा कारभार महाराणीकडे गेला, लक्षात ठेवायचं आहे 1858 कायद्यानुसार। पुढचा प्रश्न आहे, मार्लो मेंटो सुधारणा कोणत्या वर्षीच्या कायद्याशी संबंधित आहे? तर मार्लो मेंटो सुधारणा कायदा हा 1909 आहे। पुढचा प्रश्न आहे आपला 44 नंबर, पहिल्या गोलमेज परिषदेच्या वेळी भारताचे व्हाईसराय कोण होते? तर पहिल्या गोलमेज परिषदेच्या वेळी भारताचे व्हाईसराय हे लॉर्ड आयर्विन हे होते। पुढचा प्रश्न आहे, महात्मा गांधी यांची दांडी यात्रा कोणत्या आंदोलनाशी संबंधित आहे? तर दांडी यात्रा ही सविनय कायदेभंग या आंदोलनाशी संबंधित आहे। पुढचा प्रश्न 46 नंबर, पोवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया चे लेखक कोण आहे? तर पोवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडियाचे लेखक दादाभाई नवरोजी आहेत। मित्रांनो, जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, आणि चॅनल आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। धन्यवाद।